ते तुमच्या कशा पद्धतीने तयारी करायला लावली आणि काय बैठका झाल्यात किंवा काय मला फोन वगैरे आलाय का आतापर्यंत तयारीचं काय संदेश आलाय का? गेली चार दिवस महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नानासाहेब पटोले हे काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत आणि ह्या बैठकीमध्ये असं ठरलंय की काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार येईल त्याला निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे. मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि जर पक्षाने उमेदवारी दिली तर मी निश्चित ही विजयाकडे नांदी होईल असं मी त्यांना शब्द दिलेला आहे. गेली 30 वर्ष पुण्यनगरीमध्ये मी काम करतोय. माझ्याकडे येणारा प्रत्येक नागरिक हा कधी मोकळ्या हाताने माघारी गेलेला नाही आहे आणि माझी पुणेकरांची नाळ ही सातत्यानं मी त्या भागामध्ये जोपसली आहे. मी गेली 20 वर्ष आणि माझी छोटी भगिनी ही 5 वर्ष असा 25 वर्षाचा काळ आम्ही महानगरपालिकेमध्ये काढलेला आहे आणि कसबा विधानसभेमध्ये मी 5 वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका लढवल्यात त्यामुळं कसबा विधानसभा हा माझ्यासाठी माझा परिवार माझा घर असं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि ह्यामध्ये काँग्रेस पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली तर 100% मी विजय निश्चित आहे. काय बोलले काय बोलले? पवार साहेबांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यांचे आशीर्वाद आम्ही कायम घेतो कारण पवार माझं आजोळच आणि माझं गाव हे बारामती असल्यामुळं तो आमच्या परिवारातला विषय आहे त्यामुळं पवार साहेबांना भेटणं कधी बी आम्हाला बरं वाटतं आणि आमच्या व्यासपीठावरती महाविकास आघाडीचे सगळेच नेते होते, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि सेनेचेही नेते होते. नाही असं काय नाही, त्याच्यात भाजपचे बी होते, म्हणजे काय असं आघाडीचे नेते असं नव्हतं, भाजपचे बी काय आजी माझी नगरसेवक होते त्यामुळं हा कुठल्याही स्टेज हा कुठल्या संघटनेचा नव्हता, हा पासरकर परिवाराचा होता आणि ह्या पासरकरच्या परिवाराच्या ह्याच्यामध्ये ते मित्र आहेत माझे विकासराव, त्यामुळे ह्या कार्यक्रमाला त्यांनी निमंत्रण दिलं होतं आणि मी आलो होतो आणि त्या ठिकाणी पवारसाहेब होते, निलमताई गोरे होत्या, तर त्याचे ते ज्येष्ठ असल्यामुळं त्यांचे आशीर्वाद घेणे क्रम प्राप्त आहे आणि ते नेहमी आपण घेतच असतो कारण आपले वडीलधारी लोक भेटले तर आपली संस्कृती आहे की आपण त्यांचे आशीर्वाद घेणे आपलं कामच. काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झाला नसला तरी उद्या तयारी मात्र अर्ज भरण्याची झाली, औपचारिकता बाकी आहे का फक्त आता? नाही, आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाहीर होईल. माननीय नानासाहेब पटोले आज पुण्यातच आहेत, बहुतेक तेच रात्री जाहीर करतील आणि जो उमेदवार येईल त्याचा उद्या सकाळी 9:30 वाजता कसबा गणपतीपासून ती मिरवणूक शोभायात्रा चालू होणार आहे, त्याच्यासाठी त्यांनी सगळ्यांना निमंत्रण दिलं आहे आणि तुम्हालाही मी निमंत्रण देतो, जो उमेदवार असेल आघाडीचा त्याला विजय करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते करतो.